12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथमुळे हिंगोली जिल्हा ओळखला जातो. मराठवाड्यातील अविकसित दुर्लक्षित जिल्ह्यांपैकी एक अशी हिंगोली जिल्ह्याची ओळख. दुष्काळ, सिंचनाचे प्रश्न असलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात नांदेड, यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्यातले 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात सध्या शिंदेच्या शिवसेनेचा खासदार आहे. हेमंत पाटील हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. यावेळी त्यांना पुन्हा महायुतीतून संधी मिळेल अशी चर्चा आहे. या मतदारसंघात कोण इच्छुक उमेदवार आहेत यावरही एक नजर टाकूया. हेमंत पाटील शिंदेची शिवसेना, रामदास पाटील सुमठाणकर भाजपा, श्रीकांत पाटील भाजपा, रामराव वडकुते भाजपा, जयप्रकाश दांडेगावकर राष्ट्रवादी शरद पवारगड, डॉक्टर प्रज्ञा सातव काँग्रेस, नागेश पाटील अष्टीकर ठाकरेंची शिवसेना. हेमंत पाटील हे सध्याचे हिंगोलीचे खासदार असून शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांना पुन्हा संधी मिळेल अशी चर्चा वर्तवण्यात येते. भाजपातून रामदास पाटील यांचंही नाव चर्चेत आहे. प्रशासकीय सेवेचा अनुभव कोरोना काळात केलेल्या कामानं चर्चेत, मात्र निवडणुकीचा अनुभव नाही. श्रीकांत पाटील हा भाजपाचा नवा अभ्यासू चेहरा आहे. स्थानिक आहेत, मात्र मतदारसंघात संपर्क कमी आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार रामराव वडकुते हे भाजपात आले असून तेही इच्छुक आहेत. जयप्रकाश दांडेगावकर हे जुने राजकारणी असून राष्ट्रीय साखर संघाचे माजी अध्यक्ष आणि सहकार राज्यमंत्री होते. सध्या ते शरद पवारांसोबत असून त्यांच्याही नावाची चर्चा आहे. हिंगोलीचे काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्याही नावाची चर्चा काँग्रेसकडून आहे. कट्टर शिवसैनिक असलेले नागेश पाटील अष्टीकर यांचंही नाव ठाकरेंच्या शिवसेनेकडून चर्चेत आहे. वडील आमदार होते, त्यामुळे मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. डॉक्टर बी डी चव्हाण वंचितकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. हेमंत पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीत वसमत मतदारसंघात हळद संशोधन केंद्र उभारले. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यासह त्यांच्या कामगिरीमुळे पुन्हा संधी मिळेल असा विश्वास ते व्यक्त करतात. तर महायुतीकडून इतरही काही जण इच्छुक आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये सांगता येण्यासारखी अनेक कामे आहेत. त्याच्यामध्ये हा जिल्हा हळदीसाठी जगात सर्वात प्रसिद्ध झालेला आहे. एक नंबरवर आम्ही तो स्टॅटिस्टिकली सिद्ध केलेला आहे. आणि या निमित्तानं हळद प्रक्रिया उद्योग असेल, हळदीचं संशोधन केंद्र असेल, हे 65 एकरवर माननीय इंदुरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभं राहते आणि 100 कोटी रुपये याच्यावर खर्च होतो आहे. सगळ्यात महत्त्वाचा जिल्ह्याचा सिंचनाचा विषय होता. पूर्णा नदीवरचे 4 बंधारे ज्या माध्यमातनं औंढा नागनाथ आणि वसमतमधली 25,000 एकर जमीन भिजणार आहे. माझ्या नेत्यांना जर वाटत असेल की हे काम पुढं चालू राहिलं पाहिजे, त्यांचा विश्वास माझ्यावर आहे, तर निश्चित मिळेल. मी जवळजवळ 5-7 वर्षापासून मी जे पूर्ण लोकसभा विधानसभा ह्या दोन्हीही माझ्या सारखे दौरे सुरू असतात, माझा जनतेशी डायरेक्ट संबंध आहे, त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न माझ्या जिव्हाळ्याचे आहेत. आणि त्यांची सगळ्यांचीच इच्छा आहे की मला लोकसभेचं एक प्रतिनिधित्व मिळावं आणि त्यांचे प्रश्न मला मांडायला एक हक्काचं त्यांच्यासाठी एक मी हक्काची व्यक्ती आहे. आज मागासलेला जिल्हा म्हणून महाराष्ट्रात हिंगोली आहे आणि माझ्याकडे कामाचा दांडगा अनुभव असल्यामुळे दोनदा मी राज्यमंत्री राहिलो, एकदा विधान परिषदवर ज्याला राज्याचं पूर्ण राज्य एरिया होता. आणि अशा परिस्थितीमध्ये एक दांडगा अनुभव असलेला कार्यकर्ता आणि समाजामध्ये सातत्यानं सर्वांना बरोबर घेऊन काम करत असताना बऱ्याच वेळेस लोकांच्या जे काय अडीअडचणी असतील ते सोडवण्याचं काम मी जवळपास 30-35 वर्ष करतो. त्या माहितीच्या आधारे मला असं वाटतं की माझा पक्ष नक्की विचार करेल, कारण तळागाळापर्यंत मी पोहोचलेला आहे. महायुतीत भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेत उमेदवारीसाठी चुरस असल्याचं दिसतंय. दुसरीकडे सिंचन, पाणी प्रश्न, बेरोजगारी, शिवसेनेतील फूट यामुळे हेमंत पाटील यांना यावेळीची निवडणूक सोपी नसल्याचं विरोधक सांगताय. हा जो वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे, हा पक्षच मुळामध्ये आमच्यासाठी बनलेला आहे. आमच्या चुका झाल्यात बऱ्याच, आम्ही फार दिशाहीन झालो होतो, आता दिशेमध्ये आलोत आणि निश्चितपणे आम्ही शिकार केल्याशिवाय आता राहणार नाही. 2019 लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांच्यासारखा बाहेरचा नवा चेहरा दिल्याचा फायदा निवडणुकीत शिवसेनेला झाला. त्याचबरोबर मोदींची लाट हा फॅक्टरही महत्वाचा ठरला. काँग्रेसनं ऐनवेळी शिवसेनेकडून सुभाष वानखेडे यांना आयात केल्याने त्याचा फटका निवडणुकीत बसल्याची चर्चा आहे. शिवसेनेत आणि राष्ट्रवादीतल्या बंडानंतर आता परिस्थिती बरीच बदललेली आहे. काय आहे नेमकं हिंगोली लोकसभा मतदारसंघांचं गणित ते पाहूया. मतदारसंघात हिंगोलीचे 3, नांदेडचे 2, यवतमाळचा 1 विधानसभा मतदारसंघ आहे.
2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हेमंत पाटलांना 5,83,392 मतं मिळाली. 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांना 3,06,928 मतं मिळाली. 2019 लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मोहन राठोड यांना 1,73,388 मतं मिळाली. यवतमाळच्या उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नामदेव ससाणे हे आमदार आहेत. नांदेडच्या किनवटमध्ये भाजपा तर हदगावला काँग्रेसचा आमदार आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे तानाजी मुटकुळे हे आमदार आहेत. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे संतोष भांगर हे आमदार आहेत. वसमतचे आमदार राजू नवघरे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात महायुतीचं वर्चस्व आहे. सद्यस्थितीत हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीचं वर्चस्व दिसत असलं तरी गटबाजी आणि परस्पर संघर्षाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडीने एकत्रित काम केल्यास मवियाचं आव्हान महायुतीसमोर उभं राहण्याची शक्यता आहे. पुढारी न्यूजनं केलेल्या महाराष्ट्राच्या महासर्वेत हिंगोली मतदारसंघात काय अंदाज होता तेही पाहूया. आता महायुती आणि महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाकडे जातो आणि कोणाला उमेदवारी दिली जाते यावर पुढची समीकरणं ठरणार आहे. संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली.